शेतकऱ्यांच्यासाठी लोकप्रतिनिधींनी विधानसभेत आणि लोकसभेत आवाज उठवावा. राजू पोवार, निप्पा आणि त्रयत संघटनेची बैठक. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना बंद केल्याचा निषेधार्थ येथील लोकप्रतिनिधींनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. पण आज तागायत 15 वर्षे रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री, कृषी मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यासह आंदोलने केली आहेत. आता अचानकपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून त्यांची दिशाभूल करू नये. त्याऐवजी हालसिद्धनाथ कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असून यंदाच्या हंगामात ऊसाला प्रतिटन 3,500 रुपये दर द्यावा अशी मागणी रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी केली. ते येथील शासकीय विश्रामधामात बुधवारी तारीख 14 सायंकाळी रयत संघटनेच्या बैठकीत बोलत होते. प्रारंभी बबन जामदार यांनी स्वागत केले. पोवार पुढे म्हणाले, आतापर्यंत अतिवृष्टी महापुरामुळे नदीकाठाच्या गावातील शेतकऱ्यांच्या पिकाचं घरांचे नुकसान झाले आहे. उन्हाळ्यात शॉर्ट सर्किटने शेकडो एकरातील ऊसाचे नुकसान झाले आहे. या काळात भाजपचे सरकार असताना लोकप्रतिनिधींनी भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. शिवाय हालशुगरने सभासदांची 100 किलो असलेली साखर 50 किलो केली असून ती पूर्वत 100 किलो करावी. रयत संघटनेतर्फे प्रतिटन 5,500 रुपये देण्याची मागणी केली आहे. त्यापैकी कारखान्यांनी 3,500 तर इथेनॉल डिस्टिलरीसह उपपदार्थ निर्मिती असल्याने शासनाने प्रतिटन 2,000 रुपये द्यावेत. शासनाकडून मिळणाऱ्या दरासाठी लोकप्रतिनिधींनी विधानसभा आणि लोकसभेत आवाज उठवावा. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण संघटनेतर्फे रस्त्यावरची लढाई करण्यासाठी तयार असल्याचे पोवार यांनी सांगितले. लोकसभेचे खासदार यांनी शेतकऱ्यांच्यासाठी मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्यावर अन्याय झालाय असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र आता गेली 15-20 वर्ष झालं आम्ही रयत संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही भांडत आहोत. सरकार संघ मी प्रत्येक सरकारला शेतकऱ्याची कर्ज व्याज माफी व्हावी म्हणून आम्ही प्रत्येक वेळोवेळी मुख्यमंत्री, कृषी मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार इशी सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेले आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं म्हणून. आणि भाजप सरकारनं सत्तेत येताना सांगितलं होतं की शेतकऱ्याचा उतारा कोरा करतो म्हणून, त्यांना जमलं नाही. त्यानंतर दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा नदीच्या काठाला बऱ्याच शेतकऱ्यांची पावसामुळं, पुरामुळं घरं पडलेली आहेत. पिकाचं नुकसान झालेलं आहे, ऊसाचं नुकसान झालेलं आहे. ती नुकसान भरपाई निपक्षपाती व्हावी म्हणून वेळोवेळी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे. 5,500 टन, मग ते 5,500 कसं, 3,500 कारखान्यांनी द्यायला पाहिजे आणि 2,000 सरकारने द्यायला पाहिजे. कारण सरकारनं 2,000 का द्यायला पाहिजे की इथेनॉल डिस्टिलरी बाय प्रोडक्शनपासून जे सरकारला टॅक्स जातोय त्या टॅक्समधनं 2,000 असं मिळून 5,500 आमची सातत्यानं मागणी आहे. त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. अधिवेशनमध्ये घेराव गाठलेला आहे भाजपचं सरकार असतानाच. कृषी मंत्री आले होते बेशी पाटील, शेतकऱ्यांना किंवा शेतकरी संघटनेना न विचारताना तिथंच कुठंतरी एक रोप लावल्याचं नाटक करून गेलेलं आहे. त्यावेळी पण आम्ही त्यांना विचारलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता खरोखर जर यांना शेतकऱ्यांच्याबद्दल जर आदर असेल, शेतकऱ्यांची कळकळ असेल, हे स्वतः आमदार आहेत, त्यांनी खासदार आहेत, त्यांनी विधानसभेत जाऊन आवाज उठवायला पाहिजे, त्यांनी लोकसभेत आवाज उठवायला पाहिजे. मोर्चा आम्ही काढायचा, संघटनेने मोर्चा काढायचा. त्यांना मोर्चा काढायची आता काय गरज आहे? काँग्रेस सरकारला धारेवर धराव तिथं जाऊन विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये धराव, तिथं मोर्चा आम्ही काढायला घट्टाय. गो शेतकऱ्यांच्या बाजूनं आम्ही मोर्चा काढायला घट्टाय. आंदोलन केलेली आहेत आम्ही. खरोखर शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांना जर आस्था असेल, प्रेम असेल. कालची फॅक्टरीची निवडणूक कालचीनाथ सहकारी साखर कारखान्याचं त्यांनीच नेतृत्व करतात. ती बिनविरोध केलेली आहे आम्ही सगळ्यांनी मिळून. तुम्ही चांगलं चालवलं आहे असं म्हणून सांगायला म्हणून आम्ही तुम्हाला शुभेच्छा दिल्या. खरोखर शेतकऱ्यांचा जर तुम्हाला कळवळ असेल, इलेक्शनचा खर्च वाचलेला आहे. आमची सातत्यानं तुम्ही 100 किलो साखर द्या म्हणून मागणी आहे. सरसकट सभासदांना 100 किलो साखर द्या. तुमचं जर शेतकऱ्यांच्यावर प्रेम असेल तर 3,500 टन तुमच्या ऊसाला दर कारखान्याने 3,500 आणि 2,000 सरकार द्यावं. त्यासाठी तुम्ही सरकार विधानसभेत आवाज उठवा. आमचा पाठिंबा आहे तुम्हाला रयत संघटनेचा.
तुम्ही करा मागणी 5,500 टनाला दराची आणि तुमच्या कारखान्याची सुरुवात आणखीनच तुम्हीच डिक्लेअर करा. तुमचं नेतृत्व तुम्ही करालाय, चांगलं चालवालाय म्हणून तुम्हाला आम्ही विनंती केली. तुमच्यापासून सुरुवात होते ना, उद्या डिक्लेअर करा. तुम्ही खरोखर जर शेतकऱ्यांच्या बद्दल कळवळ असेल, शेतकऱ्यांच्या बरोबर प्रेम असेल, शेतकऱ्यांच्या बरोबर अन्याय झालाय असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करा डिक्लेअर. उद्या अलचिनाथ सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्व तुम्ही करताय, तुम्ही डिक्लेअर करा की 3,500 रुपये आम्ही टनाला दर देतो आणि 2,000 सरकारकडे तुम्ही विधानसभेत जाऊन भांडा, आम्ही तुमच्या पाठीमागणार. तुम्ही आज जाऊन भांडा, आम्ही बाहेर आंदोलन करतो. एक संघटना कुठल्या पक्षाच्या विरोध नाही, कुठल्या जातीच्या विरोध नाही, धर्माच्या विरोध नाही, फक्त आम्ही सरकारच्या धोरणाच्या विरोध आहे. सरकारचं धोरण बदललं पाहिजे म्हणून आम्ही वेळोवेळी मोर्चा काढलाय. मागच्याच आठवड्यात आम्ही हुबळीत मोर्चा काढलाय. हुबळीमध्ये एमडीने आम्हाला सांगितलेलं आहे 7 तास लाईट द्यायला पाहिजे म्हणून. आमची मागणी आहे, शेतकऱ्यांच्यासाठीच मागणी आहे. लंपीच्या आजारमध्ये गायी मेल्या, म्हशी मेल्या, त्यावेळी तुम्हाला कुठं शेतकरी दिसले नाहीत काय? कापूरचा 25 एकर ऊस जळाला, बेनाडीचा जळाला, कुर्लीचा जळाला, कोवनुळीचा जळाला, यमगरणीचा जळाला, जैनवाडीचा जळालाय. त्या बऱ्याच लोकांना आम्ही शॉर्ट सर्किटनं ऊस जळाला म्हणून आम्ही आंदोलन केलेले आहे. त्यांच्या अजूनही खात्यावर पैसे जमा झालेले नाही, त्यांना अजूनही न्याय मिळाला नाही. त्यावेळी कुठं गेलता होता? त्यावेळी तुम्ही मंत्री होता, सरकार भाजपचं होतं, आजही केंद्रात सरकार भाजपचं आहे. त्यावेळी तुम्ही ह्याच्याबद्दल का विचार केला नाही? त्याच्याबद्दल तुम्ही का आवाज उठवला नाही? सत्तेत होता तुम्ही, आजही सत्तेत आहे. तुम्ही आमदार आहे, जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. तुम्ही खासदार आहे, आमदार आहे, सगळ्या संस्था तुमच्याकडे आहे. माफ करा ना, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा शेतकऱ्यांच्या, कारण तुमच्या हातात सत्ता आहेत ना. मोर्चा कशाला काढायला लागतोय तुम्हाला? आम्ही आहे ना मोर्चा काढायला. यावेळी नितीन कानडे, एकनाथ सादळकर, सागर पाटील, बाळासाहेब पाटील, नामदेव साळुंके, चिनू कुळमोडे, शिवाजी वाडेकर, संजय नाईक यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.